चला बाजारला जाऊन या, इथं भाजीपाला जरा बघून येऊया. संपलाय कोथिंबीर हे सगळं, आता काम झालं आता शॉपचं, आता आपलं घरातलं बघूया किचनमध्ये काय आहे काय नाही आहे. हां मला चला गुड जायचं, तू दूध पिऊन घे. काय दूध पिऊन घे, मुलांचं दूध पियत आहे, दूध पाच घ. मुलाला दूध पाच आणि जाऊया आपण चला. रडतात का? एवढे हे उद्या आंघोळी आधी सगळं कापतो, हे करून कापून पोती भरूया, म्हणजे तेवढं शेडमध्ये जाते सगळं. आणि धर जरा हे करते, आळूची पानं काढूया आपण, कढीपत्ता जरा काढूया झाडाचा. छान आळूच्या पानाची आमटी करणार आहे आज आम्ही. हे बघा आळूची पानं आहेत, त्याची आमटी करणार आहे. रोज रोज कंटाळा आला आहे, आता सगळ्या भाज्या नको वाटायला आल्या त्या. तर आता आम्ही हे बघा हे आळूचं पान आहे, त्याची आम्ही आमटी करणार आहे. कसं काय जाणे गा, पान किती स्वच्छ क्लीन आहे. हे बघा हे पान आहे आळूचं पान, त्याची छान आमटी होत असते आळूच्या पानाची, एकदम मस्त लागते आमटी. आणि आपल्या मुतखडासाठी का म्हणजे चांगली असते, मुतखडा होत नाही. हे बघा आळूचं पान, हे स्वच्छ पानं आहेत आपल्या घरातली. हे जे आमटी करणार तर एक नवीन उमरले, तर हे बाकीचे खराब आले काढून टाकायचे नंतर. मग हे कचरा उडलाय का? हे बघा ताजा ताजा कढीपत्ता आपल्या झाडाचा, आणि ताजी ताजी पानं आळूची, आणि छानशी आमटी करायची, छानशी आमटी करायची आणि मग मस्तपैकी खायची. आळूची पानं आमटी काढून काय कढीपत्ता आणला, आळूची पानं आमटी करूया मस्तपैकी. हां अरे मी आता जाऊन येऊ का बाजारात जरा, इथं कोपाळमध्ये कोथिंबीर आणायचे जरा संपल्या. हां आज गुलाबची फुलं काढली नाही, गुलाबांसाठी लागले आहेत भरपूर. बघा किती मस्त लागले आहेत फुलं बघा. आज आम्ही आळूची पानाची आमटी करणार सांगितली की, आळूची पानाची आमटी करणार आहे. आता लई दिवसाला खाल्ली नाही, तर आळूची पानाची आमटी करणार खाणार. बघा काय लागले फुलं आमच्या ह्याला किती लागले आहेत बघा. आणि आता पोरांना बी म्हणजे चांगली असत्या आळूच्या पानाची आमटी, आणि मुतखडा होत नाही. तेव्हा मधनं मधनं जर आधीमध्ये आपलं खाल्ली तरी चालते. आळूच्या पानाच्या आमटी, आळूच्या पानाच्या वड्या, वड्या तर करतेच आपण काय बघ. पण आमटी सुद्धा चांगली असते, छान लागते आमटी. तुझं प्याला का सांगते गायची छोटी छोटी बाळाचं तिकडं आपल्या घरी जा. रडवी बेबी आई तशी रडवी लई आई, आमची बेबी हसत नाही. आता बघा कशी बसल्या, बघा 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 झोपून उठल्या. आणि ती बघा चिवताई कशी चालली आहे. हां चिवताई बघा आमच्या झाडावर कशी बसल्या, किती छान बसल्या. आणि गुलाबी फुलं लागल्यात, आणि पिवळे फुलं लागल्यात, व्हाईट फुलं लागल्यात. आमच्या सिया छान छान फुलांना खेळत्या, त्याची चॉईस बघितली का सियाच्या आमच्या. हां ना सिया, आजीला मला चहा प्यायला का विचार सिया, आजी चहा प्यायला का म्हण. आजी आल्यात बघा आमच्या, हे तर शेजारी राहतात आमच्या आजी आजी. आणि आमच्या सियाला म्हणायला लागल्या रडत्या, आंघोळ करताना लई रडत असत्या ना ती, है ना सिया. हा सांग आजीला, आजीला हा काय झालं. हा 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 म्हणजे ह्या वर्षी काय, ह्यावर्षी काय म्हणलं आजीनं, काय दोघींना मुलं झाले. हां ह्यावर्षी त्यांच्या कुणाला मुलंच झालं म्हणून सांगायला आले आजी आमच्या इथे. तेव्हा त्या आजी आहेत आणि आमच्या सिया चाललं आहे लाड करत असते. काय तर सिया आहे ओके. दीदी बघ, दीदी बघ, दीदी एक दीदी काय म्हणायला आल्या बघा. हाय करा, तर हाय करायला आल्यात. आशील बाय ए बघ सिया, दीदी काय म्हणतो, हे जॅक बघा जॅक आले, तिनं लागलं आहे आता छान.
आता आपण आम्ही बघा बघा आता टमाटर लागले आहेत, हे छोटे छोटे टमाटर लागले आहेत, हे बघा या झाडाला छोटे छोटे टमाटर लागले आहेत आणि पुदिना आला आहे. आता आम्ही आपलं हे जे आपलं काय पाणीपुरी करणार, पुदिन्याची चटणी, पुदिन्याचं पाणी आणि झाडाला ना म्हणू काय हे मिरचीच्या झाडाला, हे बघा हे मिरची झाडाला एकदम वेगळी मिरची आहे, काय हिरवी एकदम हिरवी नाही अशी. आपलं बेसन पीठ टाकून तळतो आहे ना तशी मिरची लागल्या आणि इकडे मिरची रोप आहे. आता ह्या मिरचीच्या रोपांना बघूया कुठली मिरची लागते कशी लागते. आणि पुदिन्याची पानं आहेत. आता मस्तपैकी पाणीपुरी करणार, पाणीपुरी करायसाठी पुदिन्याची झाडं लावल्यात. नको वाटतं आहे दुसरीकडची गटरीकडची पानं कशी तरी आणलेली असतात विकायला, त्यामुळं पुदिना आपला घरातला पुदिन्याचंच पाणी करणार पाणीपुरीचं, है ना. ए पा अनु ठेव की रे, हां काय आलं खुशबूची मावशी राहते का. हां अयो दूध पेल चालय सियाचं. सिया काय काय खाते सिया, दूध चपाती भाजी अजून काय काय खाते. कपड्यां तोंड पुसा सियाचं पुसला दुधाचं मुला. तर आता खेळत हो, आता हे बघायचं नाही दूध पिऊस तरच बघायचं. हां चालण्यासाठी आमची सिया सिया चालल्यास म्हणायला लागल्या सायकल काढा मला बाहेर घेऊन चला असं चाललंय बघा तिचं. हळू जा हळू हळू जा, धर तिला तिला धर म्हणून तिथं पाहिला चपते. वातावरण एकदम मस्त आहे बघा टेरेसवर. हे बघा आज मी पापड करणार होते पण काय झालं आभाळाच्या वातावरणामुळं मी शाबूचे पापड करणार होते मग ते कॅन्सल केले. आता बघू आता मेच्या सुरुवातीपासूनच पापडची सुरुवात करणार का की आभाळाचं वातावरण आहे सारखं सारखं, मग त्यामुळं पापड जर चांगले नाही झाले तर मग वर्षाचे पापड खराब होणार आणि सगळं टाईम वेस्ट सगळं आपलं अन्न हे सगळं मात्रच होणार सगळं केलेलं आणि सगळं असं एवढं महाग आणायचं आणि असंच टाकून द्यायचं चांगलं नाही वाटत. त्यामुळं मी काय करणार आहे मेच्या सुरुवातीला सुरू करणार पापड करायला, तांदळाचे पापड ज्वारीचे पापड आणि शाबूचे पापड शेवाळ्या आणायच्यात. अजून शेवाळ्या कराय म्हणजे एक 10 किलो अंडे की वर्षभर जात्यात शेवाळ्याचं आणणार आणि वर्षाच्या शेवाळ्या आपल्या एकदा 10 किलो आणल्या म्हणजे शेवाळ्याचं उपीट गोड शेवाळ्या सगळ्यांना वेगवेगळी चॉईस आहे सगळ्यांची, त्यामुळं 10 किलो आणल्या की वर्षभर जाते त्या. असं काहीतरी थोडं थोडं करून ठेवलं म्हणजे आणि पावसाळ्यात त्याचा सुद्धा उपयोग भरपूर म्हणजे चांगला होतो आहे उपयोग शेवाळ्याचा. कधी समजा लाईट नसली दळप नसलं तर थोड्याशा शेवाळ्या गोड केल्या थोडंसं उपीट केलं तिखट थोडंसं भातवरण केलं तरी पोट भरते, चपाती नसली तरी तसं थोडं थोडं खाल्लं तरी पोट भरते. त्यामुळं पावसाळ्यात अशा जे शेवाळ्या असू द्या पापड असू द्या उन्हाळ्यात करून ठेवल्यामुळं काय होतं आहे आपल्याला लई अडचण येत नाही आणि 4-5 जण असल्यामुळं काय होतं आहे आपल्याला लई कोडं पडतं आहे चपातीचं पीठ नसलं की. त्यामुळं मी तर अशीच करत असते माझं लई म्हणजे मला माझं जसं आयडिया आहे ती मी तुम्हाला सांगते मी अशीच करते. जर ज्या दिवशी एखाद्या दिवशी पीठ दळून नाही आणलं आणि उशीर झाला आणि अचानक लक्षात नाही राहिलं दळून आणायचं तर त्यावेळी मी असंच आयडिया करते थोडंसं शिरा करायचा नाही तर मग थोडंसं शेवाळ्याचं उपीट करायचं नाही तर मग आपलं वरण भात पापड करायचं असं करून तेवढं टाईम मॅनेज करून टाईम पुढे. आळूच्या पानाच्या भाजीसाठी हे मसाला आहे, टमाटर कढीपत्ता आणि हे बघा लसूण आणि अद्रक. हे बघा लसूण आणि अद्रक आणि हे बघा आता ह्यात काय काय टाकले बघा हे डाळ शिजवून घेतल्या, हे डाळ शिजवून घेतल्या. तर गाईस मी पानं दाखवली होती तुम्हाला आळूची त्याची आता आमटी करणार बघा आता कशी करते बघा दाखवणार आहे सगळं. आता हे मसाला मी दाखवते तुम्हाला आधी शेंगदाणं त्यानंतर हे टमाटर कढीपत्ता आणि हे लसूण अद्रक हिंग चटणी आणि नमक आणि हे बघा हे आळूची पानं बारीक चिरून केलेले चिंच आहे आणि डाळ शिजवलेले आणि आळूची पानं बारीक चिरलेले आहे. सगळं तडका देणार
तड़का बना के दी पैलदा फिर तड़के टाकना कड़ीपत्ता तेल होते मैं ताप जाती अदर लसून टमाटर टाकना मसाला सगळा टाकला आणि मग मी शेंगदाण टाकला आणि बाकी डाळ टाकून डाळी भाजी तयार आणि आता मी सगळं जास्त जाणार हळद हिंग चटणी आणि हे आता शेंगदाण जाणार सगळं काढणार एकजूट करणार हे असं सगळं आणि त्यानंतर आपलं शिजवलेली भाजी तुम्हाला दाखवते मी काय काय टाकली आहे हां आणि आता हे असं सगळं सोडणार आता गरम होईल हा हे बघा असं आता या थोडंसं रस करायचं आपलं तर आपलं पाणी टाकून जाता करायचं आणि नंतर तुम्हाला रुपये आल्यानंतर दाखवतो तर गाईज आता फायनली एकदा शामटी झाली मला माझी हे बघा छान एकदम आळूची आळूच्या पानाची आमटी किती मस्त झाल्या बघा चिंच गूळ सगळं टाकलं त्यात हिंग जेवढा म्हणजे जेवढ्या आपल्या पदार्थात काय काय स्वादिष्ट होईसारखे हे मसाले आहेत ते सगळं टाकले त्यात तेव्हा आणि जरा टेस्टी होणार आता आम्ही जेवणार आणि तुम्ही पण या जेवायला आणि आजचा व्लॉग माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू बाय